नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेशमाच किचनमध्ये मी रेशमा खूप खूप स्वागत करत आहे। तर तुम्हाला समजलेच असेल की मी आज तुम्हा सर्वांसाठी काय स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, सर्वांना हवी हवीशी वाटणारी, तसेच सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणीपुरी। आज मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मस्त हेल्दी होममेड पाणीपुरीचा स्टॉल लावणार आहे। चला तर मग लवकरात लवकर आपल्या आजच्या रेसिपीसाठी सुरुवात करूया। चला तर मग सर्वप्रथम पुरीसाठीचा डो तयार करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचा मैदा ॲड केलेला आहे। मैदा ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। पुरीसाठीचा डो भिजवण्यासाठी मी इथे 1/4 कप गरम पाणी ॲड केलेले आहे। गरम पाण्यामध्ये रवा व्यवस्थितपणे भिजवल्यानंतर साधारणपणे 20 मिनिटे झाकण ठेवून आपण रवा साईडला ठेवणार आहोत, जेणेकरून आपला रवा छान गरम पाण्यामध्ये फुलून येईल। दुसरीकडे आपण पाणीपुरीच्या भाजीची तयारी करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी छोट्या साईजचे 9-10 बटाटे ॲड केलेले आहेत। माझ्याकडे सध्या तेच अवेलेबल होते म्हणून मी छोटे साईजचे जास्त बटाटे ॲड केलेले आहेत। बटाटे व्यवस्थितपणे साल काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी भिजवून घेतलेले 2 कप वाटाणे ॲड केलेले आहेत आणि शेवटी चवीप्रमाणे भाजी शिजण्यासाठी मीठ ॲड केलेले आहे 1 चमचा। त्यानंतर मीठ ॲड केल्यानंतर मी साधारणपणे 4 ग्लास पाणी टाकून कुकरच्या शिट्ट्या काढून घेणार आहे। बटाटे व वाटाणे कुकरला लावण्याआधी मी त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड केलेले आहे, जेणेकरून आपले वाटाणे व बटाटे चांगले शिजले जातील। आता कुकरचे झाकण लावून मी साधारणपणे 7-8 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी दुसरीकडे आपली गोड चटणी म्हणजेच इमलीच्या चटणीची तयारी करत आहे। त्यासाठी मी गरम पाण्यात 1 कप चिंच 10 मिनिटांसाठी भिजत ठेवली होती। चिंच व्यवस्थितपणे भिजल्यानंतर आपण मिक्सरमध्ये चिंचेची छान पेस्ट करून घेणार आहोत। पेस्ट तयार झाल्यानंतर आपण एखाद्या गाळणीच्या साह्याने ही सर्व पेस्ट व्यवस्थितपणे गाळून घेऊयात। गाळून घेतलेले हे चिंचेचे पाणी आपण पॅन गरम झाल्यानंतर पॅनमध्ये काढून घेऊयात व त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून तसेच 1 चमचा लाल तिखट, ब्लॅक सॉल्ट, त्याचप्रमाणे शेवटी मी 1 कप गूळ ॲड केलेला आहे व हे सर्व घट्ट होईपर्यंत छान शिजवून घेऊया। चिंचेच्या पाण्याला वरती जो फेस आलेला तो मी नंतर काढून घेतलेला आहे। तर आता आपली इमलीची चटणी झाल्यानंतर मी पुढे चटपटीत असे पुदिन्याचे पाणी तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना, त्याचप्रमाणे 1 हिरवी मिरची टाकून हे सर्व व्यवस्थितपणे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। एका बाउलमध्ये मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली कोथिंबीर, त्याचप्रमाणे त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून त्यामध्ये आईस क्यूब, 2 चमचे पाणीपुरी मसाला, 1 चमचा जलजीरा, त्याचप्रमाणे ब्लॅक सॉल्ट आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करून भरपूर सारी वरतून बुंदी ॲड केलेली आहे। तर आता आपले पुदिन्यासाठीचे चटपटीत पाणी सुद्धा रेडी झालेले आहे। इमलीची चटणी, पुदिन्याचे पाणी रेडी झाल्यानंतर मी आपल्या पाणीपुरीच्या भाजीला सिंपली 1 तडका देणार आहे। तडका ऑप्शनल आहे, परंतु तडका दिल्याने आपले पाणीपुरीच्या भाजीची टेस्ट खूप छान लागते। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकून आपली सर्व भाजी वरतून स्मॅश करून त्यामध्ये टाकलेली आहे। भाजी ॲड केल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात व त्यामध्ये मी 1 उकळी आल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर ॲड करून आपली पाणीपुरीची भाजी सुद्धा रेडी आहे। आपली इमलीची चटणी, पुदिन्याचे पाणी, त्याचप्रमाणे पाणीपुरीची भाजी सुद्धा रेडी झालेली आहे। तर इतका वेळ मी रवा व्यवस्थितपणे भिजण्यासाठी साईडला ठेवून दिलेला होता। तर आता हे सर्व रेडी झाल्यानंतर मी शेवटी पाणीपुरीसाठीच्या पुऱ्या तयार करून घेणार आहेत। तुम्ही बघू शकता रवा व्यवस्थितपणे छान फुललेला आहे। तर आता मी इथे व्यवस्थितपणे पुन्हा एकदा सर्व डो आपला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे व त्याचे आपण जसे चपाती लाटतो तसे छान पोळी लाटून घेणार आहे। आपल्या पिठाची पोळी लाटताना मी दोन्ही साईडला व्यवस्थितपणे सुके पीठ लावून मग पोळी लाटायला सुरुवात केली। इथे मस्त मोठी पोळी लाटून तयार झालेली आहे। तर आता या पोळीवर आपल्याला हवे तसे आपण पुरीचे शेप्स कट करून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पुरीचा शेप कमी किंवा जास्त ठेवू शकता। त्यासाठी तुम्ही घरामध्ये अवेलेबल असलेली छोटी किंवा मोठी, तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजची एखादी वाटी घेऊन चपातीमध्ये असे छान पुरीचे शेप्स कट करून घ्या। पुरी तयार करण्यासाठीचा दुसरा ऑप्शन म्हणजे डो छान तयार झाल्यानंतर
त्याचा तुम्ही छोट्या छोट्या लाटा पाडून पुऱ्या लाटून सुद्धा घेऊ शकता। तर आता माझ्या इथे सर्व पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत। तर मी एका कढईमध्ये, कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। तर आता तेल गरम झाल्यानंतर सर्व पुऱ्या मी व्यवस्थितपणे छान फुलेपर्यंत तळून घेणार आहे। पुरी छान टम्म फुगण्यासाठी मी पुरी कढईत टाकल्यानंतर त्यावर असे झाराच्या साह्याने टॅप करणार आहे, ज्यामुळे आपली पुरी व्यवस्थितपणे शेवटपर्यंत छान फुगते। एक एक करून सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता सर्वच्या सर्व पुऱ्या छान पैकी फुगलेल्या आहेत। 2-3 बॅच मध्ये पुऱ्या व्यवस्थितपणे लालसर होईपर्यंत छान तळून घेतल्यानंतर पुढे मी एखाद्या टिश्यूवर या पुऱ्या काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान क्रिस्पी झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या रव्याच्या पुऱ्या नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडतील। सर्व रेडी झाल्यानंतर मी दुसरीकडे प्लेटिंग साठीची तयारी करत आहे। तर त्यासाठी मी एका प्लेट मध्ये भाजी काढून घेतलेली आहे। माझ्याकडे घरात डाळिंब अवेलेबल होते म्हणून मी भाजीवर छान डाळिंबाचे दाणे पेरून घेतलेले आहेत व त्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि भरपूर सारी नायलॉनची शेव सुद्धा पेरून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली होममेड खट्टी मिठी इमलीची चटणी, स्पायसी पुदिन्याचे पाणी, त्याचप्रमाणे पाणीपुरीची कलरफुल भाजी सुद्धा रेडी आहे। तुम्ही बघू शकता माझा स्टॉल तर रेडी झालेला आहे। तर येत आहे ना मग मस्त होममेड अशी हेल्दी पाणीपुरी खायला। काय राव, आले ना मग बघता क्षणी तुमच्याही तोंडाला पाणी। मला माहीतच होतं, म्हणूनच तुम्हा सर्वांसाठी मी ही खूप सोपी होममेड रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की माझी रेसिपी कशी झाली आहे। चला तर मग मी भेटते पुन्हा एकदा अशाच नवीन चटपटीत आणि झणझणीत रेसिपी सोबत। तोपर्यंत ज्यांनी ज्यांनी रेशमाच किचनला अजून सबस्क्राईब केले नाही, त्यांनी लवकरात लवकर रेशमाच किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।